नमस्कार, माझं नाव नीरज हेमंत रानडे. मी AISSMSच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये शिकतोय. तर आज आम्ही इथे आलो होतो तर राहुल गांधी यांनी मुलांशी खूप छान संवाद साधला की म्हणजे मुलांचे काय प्रश्न आहेत, त्यांच्या काय अपेक्षा आहेत, त्यांच्या भावी नेतृत्वाकडनं त्यांनी विचारून घेतलं मुलांना. त्याचबरोबर सुबोध भावे आणि RJ मलिष्का यांनी अँकरिंगही खूप छान केलं, म्हणजे मुलांचेच प्रश्न सुबोध भावेंनी आणि RJ मलिष्कांनी राहुल गांधी यांना खूप सोपे करून सांगितले आणि एक छान इंटरॅक्शन झालं मुलांमध्ये राहुल गांधींमध्ये. आणि ह्या निवडणुकीत जे यूथ वोटर्स आहेत त्यांची संख्या खूप जास्त आहे, तर हे राहुल गांधींनी चांगलं लक्षात घेतलं आहे असं मला वाटतंय. म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे यूथबरोबर हा संवाद साधला त्याच्याबरोबर एवढं मात्र नक्की कळलं की राहुल गांधींचा फोकस हा यूथवरती असणार आहे आणि ते भावी नेतृत्व चांगलं करूही शकतील. पण आता परत जनतेच्या हातात ते कोणाला मत द्यायचं, कोणाला वोट करायचं, एकंदर प्रोग्राम छान वाटला, फक्त मतदान छान व्हावं एवढं वाटतं. राहुल गांधी यांनी ज्या भूमिका मांडल्या आत्ता तरुणांसंदर्भात, रोजगार, शिक्षण या संदर्भात, तर त्याबाबत तुला काय वाटतंय की त्या शक्य आहेत, त्या चांगल्या आहेत, तर याबाबत वाईट आहेत? नाही, भूमिका तर सगळ्या त्यांनी बरोबर मांडल्या, योग्य मांडल्या, चांगल्या मांडल्या. म्हणजे रोजगार वाढला पाहिजे, भारत हा एक प्रगल्भ आणि चांगला देश झाला पाहिजे, भारताची इकॉनॉमी वाढली पाहिजे, ग्रो झाली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींच्या तर म्हणजे सगळ्याच्याच ह्या चिंता आहेत आणि सगळ्यांनाच ह्या गोष्टी हव्या आहेत. पण त्या अंमलात कशा आणल्या जातील ना, ह्याच्यावरती म्हणजे सगळ्या गोष्टी ह्याच्यावरती अवलंबून आहेत की त्या या सगळ्या गोष्टी आहेत. बेरोजगारी असेल भारतात, आता असलेली इकॉनॉमिक कंडिशन, या सगळ्या अंमलात कशा आणल्या जातात ना, ह्याच्यावरचे सोल्युशन्स, हे खरं बघण्यासारखं आहे.